नाशिक जिल्ह्यात फक्त 36% पेरणी झालेली आहे. पावसानं ओढ दिल्यानं खरीप पेरण्या रखडल्या. अद्यापही शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यंदा पावसाने हुलकावणी दिली असून अद्यापही शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या असून यंदा नाशिक जिल्ह्यात फक्त 36% पेरण्या झाल्यात. प्रामुख्याने मका आणि सोयाबीनची पेरणी झाली आहे. पावसाला विलंब झाला त्यामुळे पेरण्यांना विलंब होत आहे. नाशिक जिल्ह्यात खरीप पेरणीचे 6,41,000 हेक्टर क्षेत्र आहे. जूनमध्ये सरासरी पाऊस झाला नाही त्यामुळे खरीपाच्या पेरण्या पुढे ढकलून जुलैमध्ये गेल्या. मात्र जुलैमध्येही पाऊस पुरेसा न पडल्याने 36% म्हणजेच 2,28,000 हेक्टर क्षेत्रफळावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाला विलंब झाल्यामुळे पेरणीला विलंब झालेला हे निश्चित आहे. जिल्ह्यामध्ये सध्या पीक विमा योजनेअंतर्गत आजपर्यंत जवळपास 35,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी निर्णय या पीक विमा संदर्भात झालेला आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, म्हणजे 1 रुपया शेतकऱ्यांनी फक्त भरायचा आहे आणि बाकी राज्य शासन आणि केंद्र शासन विमा हप्ता भरणार आहे.